आज सोलापूर कलेक्टर ऑफिस मध्ये कोरोना रुग्णाच्या संदर्भात आढावा बैठक आयोजित केली होती। यामध्ये सर्व प्रशासनातले अधिकारी उपस्थित होते। संपूर्ण चर्चा झाल्यानंतर लॉकडाऊनचा आज हा शेवटचा दिवस हा सोलापूर शहराचा आणि ग्रामीण भागाचा असल्यामुळे निश्चित प्रकारे सोलापूर शहरवासियांनी ग्रामीण भागातील जनतेने खूप मोठं सहकार्य या लॉकडाऊनच्या काळात प्रशासनाला केलं, तर निश्चित प्रकारे माझ्या सोलापूर मधील सर्व नागरिकांचे बंधू भगिनींचे मी त्या सर्वांचे ग्रामीण भागातील बंधू भगिनींचे त्या सर्वांचे आभार मानतो। आज पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये सर्वात जास्त कोरोना पॉझिटिव्हचं प्रमाण हे बार्शी शहरामध्ये असल्यामुळे अनेक बार्शी शहरामधील नागरिकांच्या विनंतीनुसार तिथल्या लोकप्रतिनिधी आणि विनंतीनुसार इतर ठिकाणचं लॉकडाऊन हे उद्यापासून सर्व त्याला शिथिलता मिळेल उद्यापासून मिळणार आहे। उद्यापासून शहर असेल किंवा सर्व भाग हा उद्यापासून ओपन होणार आहे, परंतु बार्शी शहरातील बार्शी तालुक्यामध्ये तिथल्या नागरिकांच्या तिथल्या लोकप्रतिनिधींच्या विनंतीनुसार आणि आज आपण पाहतो की बार्शी तालुक्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हचं प्रमाण हे ज्यादा असल्यामुळं जे लॉकडाऊनचा काळ हा आज रात्री 12 वाजतापर्यंत संपत होता, परंतु 31 तारखेपर्यंत हा वाढवण्यात आलेला आहे। तर निश्चित प्रकारे बार्शीतील सर्व माझ्या बंधू भगिनींनी या कामी प्रशासनाला सहकार्य करावं।